शेतकरी मित्रांनो नमस्कार आहे ग्रु इंडिया गुरुमध्ये मी सुरेश अकोलकर आपलं स्वागत करतो तर शेतकरी मित्रांनो आपण बघतोय टरबूज प्लॉट या ठिकाणी तर टरबूजमध्ये आपल्याला लागवडीनंतर एक पंचवीस दिवस ते चाळीस दिवस आपल्याला कोणकोणती कामे या ठिकाणी करायची आहे आणि जास्तीत जास्त उत्पादन आपण कसं मिळवू शकतो कारण ते नियोजन जर आपण व्यवस्थित केलं तर आपल्याला जास्तीत जास्त सेटिंग मिळू शकते फळं चांगले लागू शकतात त्यामुळे हा जो पेरड आहे लागवडीपासून एक पंचवीस ते चाळीस दिवसाचा तो फार महत्त्वाचा आहे मित्रांनो त्यामुळे हा व्हिडिओ आपल्या सर्व शेतकऱ्यांसाठी खूप म्हणजे खूपच महत्त्वाचा आहे तर त्या अगोदर जे मित्र आपल्या या, या यूट्यूब चॅनलवरती ॲग्रो इंडिया गुरुवरती नवीन असतील शेतकरी मित्रांनो त्या सर्व नवीन शेतकरी मित्रांनी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं आहे आणि या व्हिडिओला एक लाईक करायचं आहे तर मित्रांनो पंचवीस ते तीस दिवस या मध्ये आपल्याला काय करण्याची गरज आहे ते आपण बघणार आहोत तर सर्वात प्रथम या ठिकाणी तुम्हाला जे तुम्हाला पिवळे निळे जे स्ट्रीप दिसत आहे म्हणजे पिवळे निळे जे तुम्हाला स्टिकी बोर्ड म्हणतो आपण त्याला जे आपण प्रत्ये प्रत्येक पिकामध्ये लावू शकतो तर हे किती अंतरावर लावायचे कारण पिवळे निळे जे बोर्ड आहेत हे तुमचं सकिंग पेस्ट म्हणजे जे थ्रिप्स आहेत मावा आहे जो विडना उडणारे कीटक आहेत त्याला पूर्णपणे प्रतिरोधक आहे म्हणजे फैलवण्यापासून थांबवतात मित्रांनो त्यामुळे याचा वापर जितका जास्तीत जास्त कराल तेवढ्या तुमच्या फवारण्या ह्या जास्त वाचतात मित्रांनो तुमच्या दोन ते तीन फवारण्या वाचू शकतात या पिवळ्या आणि निळ्या स्टिकी बोर्डमुळे हे तर हे किती अंतरावर लावायचं बऱ्याच शेतकऱ्यांचं कन्फ्युजन असतं याचं असं फिक्स अंतर नसतं परंतु वीस बाय तीस अंतरावर जर तुम्ही या ठिकाणी हे बोर्ड जर लावले मित्रांनो तर जास्तीत जास्त फायदा हा तुमचा होऊ शकतो त्यामुळे हे जे पोड आहे या पद्धतीने जे तुम्हाला दिसत आहे या पद्धतीने तुम्ही पिवळे आणि निळे स्टिकी बोर्ड प्रत्येक क्षेत्रामध्ये ज्या ठिकाणी तुम्ही टरबूज लावलेला आहे त्याच्याजवळ लावा जेणेकरून जे कीटक आहेत सकिंग पेस्ट ते पूर्णपणे त्याला चिपकून आपल्या फवारण्या ह्या वाचू शकतात मित्रांनो त्यामुळे ही गोष्ट आपल्याला काळजी घ्यायची आहे तर मित्रांनो हे तर झालं वीस बाय तीसवर आता हा जो महत्त्वाचा काळ आहे म्हणजे पंचवीस ते चाळीस दिवसाचा कारण प प्लॉट हा पंचवीस ते तीस दिवसाचा झाल्यानंतर सेटिंग पिरियड म्हणजे याला फुलं लागायला सुरुवात होते आणि फुलं लागल्यानंतर जो फळ आहे फळं पकडायला म्हणजे सेटिंग व्हायला सुरुवात होते तर हा पिरियड सर्वात महत्त्वाचा आहे जर चुकीची फवारणी आपल्याकडून केली गेली तर एक आपली जी सेटिंग आहे म्हणजे जी फळं लागतात ते फळं फार कमी प्रमाणात सेटिंग होत असते माल लागत असतो त्यामुळे आपल्याला या पिरियडला कोणती फवारणी घ्यायची आणि कोणती घेऊन हे पण आपण बघूया तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी <coughs> सेटिंग पिरियडच्या अगोदर म्हणजे समजा फुलं कुडंमुडं तुम्हाला दिसायला जर लागले असं वाटलं की आता फुलं लागले सेटिंग होऊ शकते तर त्या पिरियडला आपल्याला एक असा फवारणी करायचे की त्या प्लॉटवर कमीत कमी एक दहा ते पंधरा दिवसापर्यंत आपल्याला फवारणी करण्याची गरज पडणार नाही असा फवारा घेणं खूप आवश्यक आहे मग त्यामध्ये तुम्ही इमामेक्टीन बेन्झ्हेट की जे आपण आळीसाठी फवारणी करतो मित्रांनो ते तुम्ही दहा ग्रॅम घेऊ शकता कुठल्याही एका चांगल्या कंपनीचं एक औषध प्रोक्लेमसारखं आहे सिंजंटाचं मिसाईल वेगवेगळ्या कंपनीचं इमामेक्टिन बेन्सोएट हे तुम्हाला भेटतं हे आळीसाठी पंधरा ते वीस दिवस काम करतं मित्रांनो तर हे तुम्ही दहा ग्रॅम प्रतिपंप या ठिकाणी घ्यायचं आहे त्यानंतर कॅब्रिओटॉप हे एक बुरशीनाशक येतं बी एस एफचं तर मित्रांनो हे तुम्ही चार ग्रॅम प्रति चाळीस ग्रॅम प्रतिपंप या ठिकाणी याचा वापर करायचा आहे हे घ्या हे खूप चांगलं बुरशीनाशक आहे की जे आपल्या पिकावरील बुरशीला टिकू देत नाही आणि त्यानंतर दमन प्लस औषध येईल तुम्हाला वाढीसाठी खूप चांगलं आणि सेटिंगसाठी खूप चांगलं असं दमन प्लस एक औषध येईल मित्रांनो तर याचाही वापर आपण या ठिकाणी करायचा आहे ह्या तिन्ही औषधी तुम्हाला ज्या प्रमाणामध्ये सांगितल्या मी त्या प्रमाणामध्ये याचा वापर तुम्ही करा आणि त्याची एक फवारणी करा ही जर फवारणी केली तर या फवारणीनंतर आपल्याला साधारण दहा ते पंधरा दिवसापर्यंत फवारणी करण्याची गरज पडत नाही आणि सेटिंग पिरियडला फवारणीची गरज नसते मित्रांनो ती करायलाही नको यामुळे आपण ही जर फवारणी घेतली तर आपला जास्तीत जास्त फायदा हा होऊ शकतो या पिरियडमध्ये म्हणजे तुम्ही तीस पस्तीसाव्या दिवशी घेऊ शकता तिसाव्या दिवशी सेटिंग तुमच्या किती प्रमाणात फुलं लागलेली आहेत ते बघून या ठिकाणी तुम्हाला डिसिजन घ्यायचं आहे की हा फवारा आपल्याला कधी घ्यायचा आहे तर मित्रांनो हा झाला फवारणीचा विषय की सेटिंग पिरियडमध्ये आपल्याला फवारणी कोणती घ्यायची आहे तर या पिरियडमध्ये कुठलंही तुम्ही ही फवारणी घेतल्यानंतर कुठलंही सेटिंग पिरियडमध्ये केमिकल वापरू नका जर केमिकलचा वापर केला तर मधमाशी ही आपल्या प्लॉटमध्ये जास्त प्रमाणात राहणार नाही आणि सेटिंग ही कमी प्रमाणात होईल आणि सेटिंग जर कमी आली तर फळंही कमी प्रमाणात लागतील आणि हे आपलं घटू शकतं तर मित्रांनो हा विषय झाला सेटिंग पिरियडला फवारणीचा तर यानंतर आपण जमिनीतून म्हणजे ड्रिपद्वारे जे तुम्ही खतं देत आहे ते आपण कोणकोणते देऊ शकतो कारण आतापर्यंत म्हणजे पंचवीस दिवसापर्यंत वाढीचा पिरड असतो पिकाचा तर त्या वाढीच्या पिकामध्ये पेरडमध्ये आपण स एकोणाऐंशी हे म्हणजे ट्रिपल नाइन्टीन पिकाला जे नत्र स्फुरद आणि पालाश आहे हे वाढीसाठी जे आवश्यक आहे ज्या प्रमाणात आपण ते देत असतो एकोणावीस एकोणीसशे एकोणावीस परंतु आता जे आहे म्हणजे पंचवीस ते चाळीस दिवस हा पेरड असा आहे सेटिंगचा पिरियड आहे या पिरडमध्ये आपल्याला स्फुरदची आवश्यकता जास्त जास्त प्रमाणात द्याल तेवढ्या पिकाचे रूट आणि फ्लावरिंग फुलं हे जास्त प्रमाणात लागतात सेटिंग ही जास्त प्रमाणात चांगली बनते त्यामुळे आपल्याला आप या ठिकाणी बारा एकसष्ट झिरो या ठिकाणी बारा एकसष्ट झिरो हे पाच किलो एकरी या ठिकाणी देण्याची गरज असते शेतकरी मित्रांनो आणि यासोबत बारा एकसष्ट झिरो पाच किलो दिल्यानंतर परत तीन दिवसानंतर आपल्याला तेरा चाळीस तेरा हा सुद्धा हे सुद्धा आपल्याला पाच किलो देण्याची गरज आहे आलटून पालटून या ठिकाणी तीन ते चार वेळेस तुम्ही बारा एकसष्ट आणि तेरा चाळीस तेरा हे ह्या पिरियडमध्ये म्हणजे साधारण पंचवीस ते चाळीस दिवस या पिरियडमध्ये दे देऊ शकतात मित्रांनो या पिरियडला जर तुम्ही या ठिकाणी बारा एकसष्ट झिरो आणि तेरा चाळीस तेरा हे जर खत वॉटर सोल्युबल खत जर दिलं तर खूप चांगला फायदा आणि प्लॉटमध्ये खूप इफेक्टिव्ह असा बदल तुम्हाला दिसू शकतो मित्रांनो तर यासोबत तुम्ही मॅग्नेशियम सल्फेट घेऊ शकता कॅल्शियम नायट्रेट सोडू शकता बोरॉन सोडू शकता हे जे खतं आहे पिकाच्या आवश्यकतेनुसार आपल्याला क्वालिटीसाठी तुम्ही वापरू शकता शेतकरी मित्रांनो आणि आपला जो आहे जास्तीत जास्त फायदा आपल्या प्लॉटचा करू शकता कुठलाही जर तुम्ही बदल करणार असाल तर एकदा एक चांगला सल्ला निश्चितच कोणाचा घ्यावा कारण टरबूज पिकामध्ये एक जर फवारणी आपली मागे पुढे झाली तर अनेक बदल पिकामध्ये होत असतात बरेच वेळेस त्यामुळे कारण हा जो पीक आहे हे जे पीक आहे टरबूज हे पीक साठ ते पासष्ट दिवसाचं आहे फक्त तर या पिरियडमध्ये या पिकाला जितकं जास्त खायला द्याल तितकं जास्तीत जास्त उत्पादन हे तुमचं मिळू शकतं मित्रांनो पंचवीस ते तीस टनाच्या प्लस उत्पादन या ठिकाणी तुम्ही एकरी टरबूज या पिकातून मिळवू शकता मित्रांनो फक्त वेळोवेळी पिकाला आवश्यक अन्नद्रव्याची पूर्तता हे करत जा आणि याची रोग आणि कीटकांपासून वाचवा फवारण्या व्यवस्थित करा आणि जास्तीत जास्त उत्पादन हे तुम्ही मिळवू शकता फक्त जे वेळेवेळेवर वातावरण बदलेल त्या प्रमाणामध्ये तुम्हाला फवारण्या घेणं आवश्यक असतील कारण सध्याच्या पिरडला बऱ्याच ठिकाणी भुरीचाही अटॅक या ठिकाणी तुम्हाला दिसून येतोय मित्रांनो तर भुरीसाठीही आपण या अगोदरचा एक व्हिडिओ आपल्या सर्वांसाठी दिला होता की भुरीसाठी आपण कोणकोणत्या फवारण्या करू शकतो तर आपल्या यूट्यूब चॅनलवरती जाऊन तुम्ही बुरीसाठी नेमकी कोणती फवारणी करायला पाहिजे तीसुद्धा व्हिडिओ तुम्ही बघू शकता शेतकरी शेतकरी मित्रांनो आणि ती एक फवारणी जर तुमच्या पिकावर भुरी हा रोग असेल तर ते घेऊ शकता मित्रांनो तर असंच चांगलं पीक घ्या जास्तीत जास्त उत्पादन मिळवा शेतकरी मित्रांनो तर आपल्या या यूट्यूब चॅनलवरती जेही शेतकरी मित्र नवीन असतील ते सर्व शेतकरी मित्रांनी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा आणि लाईक करा शेतकरी मित्रांनो धन्यवाद धन्यवाद